6/12/2011 11-20 वर्षांच्या दरम्यान सेक्टर 18 उळवे या भागामध्ये टुडे गणेशम नावाची एक साईट सुरू होती आणि त्या साईटवरती सुपरवायझर तुषार भवनभाई पटेल हे कार्यरत होते. त्या ठिकाणी दोन व्यक्ती आल्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आणि त्यांनी हम विक्रांत देशमुख के आदमी है, सेठ आएगा तो उसे बोल भाई से मिल लेने का और कल से साइट बंद रखने का अशा प्रकारची धमकी देऊन त्यांच्याकडील पिस्तुलामधून गोळीबार करून गुन्हा केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने नव्हा शेवा पुरुष श्रेणीला अपराध क्रमांक 65/2011 कलम 307, 506, 2, 34 भारतीय दंडविधान सह कलम 325, 27 भारतीय आचार कायदा या अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांशिवाय आपल्या क्राईम ब्रांचचे अधिकारी समांतर पद्धतीने करत होते आणि या दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीवरून काल 17/2/2012 रोजी 20:30 वाजता आपल्या क्राईम ब्रांचचे PI3 बेक्सरे, API3 धनवटे, API3 गोरे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. हॉटेल विश्वविजयच्या बाजूला नावडा फाटा या भागामध्ये त्या ठिकाणी दोन आरोपी या सापळ्यामध्ये आले. त्यांची नाव आहेत महेश सुनील शेटे वय 24 वर्ष राहणार रूम नंबर 1001 रिद्धिसिद्धी अपार्टमेंट सेक्टर 21 कामोटे तालुका पनवेल हा मूळ वासिंद तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणचा रहिवासी आहे आणि दुसरा जो आरोपी मिळालाय तो आहे सचिन सर्जेराव गर्जे वय 24 वर्ष राहणार ओम सिद्धिविनायक सोसायटी B11 रूम नंबर 1/7 सेक्टर नंबर 24 जुईनगर नेरूळ हा मूळ सुर्डीगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणचा रहिवासी आहे. आरोपी महेश शेट्टी याच्याकडून एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट आणि एक प्लास्टिकची डब्बी त्याच्या अंगावरती जप्त झालेली आहे आणि सचिन गर्जेच्या अंगावरून देशी बनावटीचे पिस्तोल आणि मॅगझिन आणि 4 राऊंड जे उरण पोलीस स्टेशन आणि येणाऱ्या पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये वापरलेले असल्याने सांगितलेले आहे. याशिवाय एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट अशी मालमत्ता जप्त झालेली आहे. याशिवाय आरोपी महेश शेट्टी याच्याकडून एक तपासामध्ये त्यांना दिलेल्या कबुली जबाबावरून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 राऊंड हस्तगत करण्यात आलेले आहेत. एकूण या दोन्ही आरोपीकडून 2 पिस्तल आणि 6 जिवंत काढूस 2 मोबाईल फोन आणि 5 सिम कार्ड असं अग्निशस्त्र आणि मुद्देमाल एकूण किंमत 99,700 एवढी मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. या आरोपींना काल अटक केल्यापासून सखोल प्राथमिक चौकशीमध्ये त्यांनी इतर 2 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. एक उरण पोलीस स्टेशन या ठिकाणी 26/9/2011 रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान कॅसबी लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड JNPT टाउनशिप या ठिकाणी एक गुन्हा घडला होता. त्यामध्ये तिथले जे मॅनेजर आहेत संजीव महेशचंद्र अग्रवाल वय 42 वर्ष राहणार स्टार कॉम्प्लेक्स जी विंग मातिवली तालुका उरण हे तिथं काम करत असताना त्यांच्या कार्यालयामध्ये 3 इसम आले होते आणि अग्रवाल कोण आहे असे विचारून त्यांच्याकडील पिस्तल टेबलावर ठेवून
50,000 रुपयाची खंडणी मागितली होती आणि याबाबत उरण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 110/2011 कलम 387/448/562 सर कलम 325/27/72 कायदा यान्वये गुन्हा दाखल आहे. याशिवाय येणाऱ्या पोलीस स्टेशनला दिनांक 24/1/2011 रोजी 11:40 दरम्यान त्या ठिकाणी जे रेती कन्स्ट्रक्शनची साईट सुरू आहे त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती नोकरदार असलेले अभिषेक राम प्यारे सरोज 32 वर्ष हे तिथे उपस्थित असताना दोन आरोपी एका मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी त्यांच्याकडील पिस्टल मधून गोळीबार करून विक्रांत देशमुखच्या माणसाहो अशा प्रकारे धमकी देऊन फायरिंग केलेली आहे. त्याबाबत येणाऱ्या पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 8/2012 कलम 392/394/387/34 सह कलम 325/27/72 कायदा यावर गुन्हा दाखल. या एकूण 3 गुन्ह्यांचा उलगडा या टोळीकडून झालेला आहे आणि आरोपी या टोळीचा प्रमुख जो आहे तो विक्रांत देशमुख अलियास विकी याच्या सांगण्यावरून हे सर्व गुन्हे या दोघांनी केलेले आहेत असं तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. या टोळीचा प्रमुख म्हणून जो विक्रांत देशमुख अलियास विकी आहे हा याच्यावरती यापूर्वी 23 गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पुणे ठाणे आणि रायगड या परिसरामध्ये खून खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी चोरी आणि खंडणी आणि किडनॅपिंग यासारखे आणि धमकी देणे या प्रकारचे 23 गुन्हे विकी देशमुखवरती दाखल आहेत. त्याच्या प्राथमिक तपासानंतर आज या आरोपींना माननीय न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने यांची दिनांक 25/2/2012 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. हे पुणे एका विशिष्ट भागामध्ये त्याच गुन्हेगाराकडून वारंवार म्हणजे दोनदा घडले होते आणि यापूर्वी ट्रान्सपोर्टच्या बाबतीत ते घडलं होतं पुन्हा ट्रान्सपोर्टर्सच्या बाबतीत. त्यामुळं गांभीर्यानं लक्षात घेऊन आणि गुन्हे शाखेने केलेल्या सातत्यपूर्ण कामामुळं हे गुन्हे उघडके राहिले आहेत. यातील सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत दिवस रात्र करून सतत मेहनत घेतलेली होती. याबाबत आपल्याला जी काही विचारायची माहिती बरोबर नाही आतापर्यंत आपल्याला हे दोन आरोपी या टोळीमध्ये निष्पन्न झालेले आहेत. आपण आणखी सखोल तपास करीत आहोत आणि जे जे तपासामध्ये समोर येईल त्याप्रमाणे आणखी पूर्ण माहिती देते. आता पहिल्यांदाच मला वाटते प्रेसमोर आपण सगळ्यांना सांगतो कालच त्यांना अटक केली. एखादी आपल्या माध्यमांच्या मार्फतीनं प्रसार माध्यमांच्या मार्फतीनं जेव्हा लोकांपर्यंत माहिती देईल किंवा आपल्या मार्फतीने आम्ही आव्हान करतो की या लोकांपर्यंत कोणालाही काही धमकी येत असली किंवा कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचा प्रकार काही होत असेल तर त्याबाबत त्यांनी गुन्हे शाखेला संपर्क करावा जेणेकरून आणखी सखोल तपास आणि चौकशी करून आपण पुढील कायदेशीर कारवाई करू.